होणार एकदम पटकन होणारी चिंच गुळाची चटणी, जी कोणत्याही चाट आयटमसाठी एकदम उपयोगी पडते आणि फ्रीजमध्ये जवळजवळ 5 ते 6 महिने आरामशीर जाते. चला तर मग लागूया कामाला. मस्त अशी चटपटवाली आपल्याला चाटसाठी जी चिंचगुळाची चटणी बनवायची आहे त्याचं साहित्य सांगते. तर मी इकडे जवळजवळ 1/2 किलो ही चिंच घेतलेली आहे आणि ही बीसकट चिंच आहे. तर ह्याला आपल्याला पहिल्यांदा भिजवायचं आहे. तर भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोमट पाणी. तर मी ते साईडला ठेवलं आहे. लक्षात ठेवा, 1/2 किलो जर तुमची चिंच असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी 1/2 किलो गूळ तरी लागेल. ॲक्च्युली ही गुळाची जी ढेप आहे ही 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलोची आहे, पण हे एवढा गोडसर हा गूळ नसतो त्यामुळे ही 1/2 किलो लागणार. जर तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा अजून गूळ असेल म्हणजे तो खूप बऱ्या प्रमाणात गोड असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. तर मी इकडे घेतला आहे 1/2 किलो चिंचसाठी 1/2 किलो गूळ. त्याच्यानंतर लागलंच तर मी इकडे पावडरवाला गूळ देखील ठेवला आहे. जर मला अजून गरज लागली तर मी थोडंसं वापरणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची पूड, धण्याची पूड, जिऱ्याची पूड, थोडंसं मीठ. आपल्याला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे. आता हे जे कोमट पाणी केलं होतं ते मी आता चिंचेच्या ह्याच्यामध्ये घालून घेते आणि ह्याला कमीत कमी 2 तास तरी मी भिजायला ठेवणार आहे, म्हणजे ह्याचा व्यवस्थित कोळ आपल्याला काढता येईल आणि त्याचबरोबर मी कुळाला देखील किसून घेणार आहे. चिंच आपली जवळजवळ 2 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजली होती. आता मी काय करते, ह्याचा कोळ काढायला सुरुवात करते आणि मी एकदा गाळून घेणार आणि परत एकदा ह्याच्यात पाणी टाकणार आणि परत एकदा गाळून घेणार कोळ काढून. पहिलावाला कोळ त्याच्यात गाळून ठेवला आहे. आता ह्याच्यात मी परत थोडंसं पाणी ॲड करते आणि मी इकडे बऱ्यापैकी पाणी ॲड केलं आहे कारण आपल्याला हे उकळवायचं आहे जवळजवळ 20 ते 25 मिनटं. तर त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण तेवढं जास्तच ठेवायचं आहे. आता आपला हा चिंचेचा कोळ हा असा पातळसारखा तयार झालेला आहे आणि मी गॅसची फ्लेम आहे ही मिडियमवर ठेवलेली आहे. आता आपण काय करूया, या चिंचेचा कोळमध्ये जो आपला किसलेला गूळ आहे तो आपण सगळ्यात प्रथम टाकून घेऊया. आणि आता आपण काय करूया, इकडे चिंचेचा कोळ आणि गूळ वितळायची वाट बघूया. म्हणजे चिंचेचा कोळामध्ये आपल्याला गूळ पूर्ण वितळवून घ्यायचं आहे, मग आपण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट ॲड करणार. आपला गूळ टाकला होता तो जवळजवळ मेल्ट झाला आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यात मिरची पावडर टाकून घेऊया. तर मी जवळजवळ 2 चमचे आता सध्या तरी भरूनवाली टाकणार आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मी धण्याची पूड देखील टाकणार आहे आणि 1 चमचा मी हे टाकणार आहे जिऱ्याची पूड. तसंच मी चवीपुरती पहिलं मीठ टाकून घेणार आहे. तर मी 2 टीस्पून भरून मीठ टाकलं. आता आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त ह्याला शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ 20 ते 25 मिनटं की आपली चटणी ही थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात होते. आता आपलं हे सगळं मिश्रण उकळवायला जवळजवळ 10 मिनटं झालेली आहे. आता या स्टेजला तुम्ही ना हे थोडीशी चटणी टेस्ट करून बघा, म्हणजे ह्याच्यात अजून मिरची पावडरची गरज आहे किंवा मीठची गरज आहे किंवा हे जास्त आंबट असेल तर थोडंसं ह्याच्यात गूळ किंवा गूळ पावडर तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. आणि ह्याच्यानंतर अजून आपल्याला 15 मिनटं तरी अजून उकळवून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे. आपली 25 मिनटं झाली आहे, ही चटणी आता व्यवस्थित उकळली आहे. आता आपल्याला काय करायचे, मिडियमवरून गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आणि 5 मिनटं ह्याला अजून उकळवून घ्यायचं आहे. आता 5 मिनटं तरी आपल्याला ह्याला कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं आहे. मग आपली चटणी ही तयार झाली आहे. पाच मिनटं मी हाय फ्लेमवर उकळवलं आहे. आता मी गॅसची फ्लेम ही बंद करते
आणि ह्याची थंड व्हायची वाट बघते. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की पाणी शक्यतो जास्त टाका, कारण उकळवायला आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी लागणारच आहे. आता आपण काय करूया, ह्याची थंड व्हायची वाट बघूया आणि नंतर एखाद्या स्वच्छ अशा काचेच्या बाटलीमध्ये आपण ह्याला स्टोअर करून ठेवणार आहे. चला तर मग आपली चटणी ही थंड झालेली आहे आणि बऱ्यापैकी घट्ट देखील झालेली आहे. आता आपण काय करूया, ह्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट बॉटलमध्ये काचेच्या आपण भरून ठेवूया. आणि लक्षात ठेवा, ही चटणी 5 ते 6 महिने जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर व्यवस्थित राहते. फक्त काय करा की मोठी बॉटलमध्ये भरल्यानंतर एक छोटी बॉटल देखील साईडला ठेवा आणि ती दरवेळेला रिफिल करत जा, म्हणजे ह्याच्यातून काढून त्याच्यात भरत जा, म्हणजे सारखं मोठ्या बॉटलला हात लागणार नाही. मी आता या बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे, आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. कशी वाटली तुम्हाला आता बनवलेली चिंचगुळाची चटणी? आवडल्यास घरी एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह्सवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.